नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयदीप गौरीला कोल्हापूर रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर दोघांचीही जंगी मिरवणूक शोभायात्रा निघालेली असते. सर्वजण आनंदाने नाचत असतात, एन्जॉय करत असतात. तर दुसरीकडे उदय देवकी आणि शालिनी एका ठिकाणी चिंतन बाबाची वाट पाहत असतात. त्याच वेळेला तिथे एक गाडी येते आणि एक व्यक्ती त्या गाडीतून खाली उतरतो. तर शालिनी धक्क्यानेच त्या व्यक्तीला विचारते की चिंतन बाबा कुठे आहेत. त्यावर तो व्यक्ती म्हणतो, तुम्हाला काय वाटलं, चिंतन बाबा तुम्हाला असे रस्त्यावर भेटतील का आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल, ते तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतील आणि मग तुम्ही सिंपल घरी निघून जाल, ते एवढं तुम्हाला सोपं वाटलं का? तर शालिनी म्हणते, आम्हाला तर याच गाडीचा नंबर दिला होता. त्यावर तो व्यक्ती सांगतो, चिंतन बाबासारख्या प्रसिद्ध व्यक्तीला भेटणं तुम्हाला एवढं सोपं वाटलं का? खूप अवघड मार्ग आहे, तुम्हाला या जंगलातील पायवाटेने जावं लागेल, जोपर्यंत एक खेव लागत नाही तोपर्यंत. त्यावर शालिनी म्हणते, ठीक आहे, आम्ही गुहा लागेपर्यंत जंगलातून चालत जातो. त्यावर तो व्यक्ती सांगतो की जंगलात कुठेही मध्ये थांबायचं नाही, थांबलात तर चिंतन बाबांची भेट होणार नाही. रस्त्यात तुम्हाला ठेच लागेल, पायात काटे घुसतील, परंतु काहीही करून तुम्ही अजिबात थांबायचं नाही. आणि ते ऐकून देवकी उदय खूपच घाबरत असतात. तर देवकी विचारते, आता या जंगलातून वाट कशी सापडणार? त्यावर तो व्यक्ती सांगतो, या जंगलातील प्रत्येक वाट चिंतन बाबाच्या गुहेपर्यंत जातेच, आता लवकर जा, उशीर करू नका, असं म्हणत तो व्यक्ती लगेच तेथून निघून जातो. त्यानंतर इकडे सर्वजण घरी आलेले असतात. तर माई म्हणतात की तुमच्या या पुरस्काराच्या रूपाने पुन्हा या वाड्यामध्ये सुखसमृद्धी नांदू देत आणि त्या जयदीप गौरीचं औक्षण करत असतात. तेव्हा गौरीला थोडं चक्कर आल्यासारखं होतं. तर माई विचारतात, काय झालं? गौरी म्हणते, काही नाही, थोडं गरगरल्यासारखं झालं. तर माई लगेच गौरीचं औक्षण करत दोघांनाही आतमध्ये येण्यासाठी सांगतात. परंतु गौरी चक्कर येऊन खाली कोसळते तर शेखरदाजी गौरीला पकडतात. सर्वांना मोठा धक्का बसतो. तर सर्वजण मिळून आता गौरीला आतमध्ये घेऊन जातात. तर इकडे शालिनी, देवकी आणि उदय त्या जंगलामधून चिंतन बाबाच्या गुहेकडे जाण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे सर्वांनाच प्रश्न पडतो की गौरीला अचानक चक्कर कशी आली असेल. तेव्हा जयदीप गौरीच्या तोंडावर पाणी मारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर काही वेळाने गौरी डोळे उघडते तर सर्वजण खूपच खुश होतात. माई अंबाबाईचे आभार मानत असतात. तर जयदीप गौरीला पिण्यासाठी पाणी देतो. तर माई विचारतात, गौरी आता तुला बरं वाटतंय ना? गौरी म्हणते, अजूनही थोडं गरगरल्यासारखं होतं. मगाशी तर अचानक डोळ्यावर अंधारी आली आणि मी चक्कर येऊन खाली कोसळले. तर माई म्हणतात, हो ना, उन्हा तान्हामध्ये खूप दगदग झाली ना, म्हणून तुला चक्कर आली असेल, बाकी काही नाही. तर रेणुका हसतच विचारते, नक्की तेच कारण आहे ना की बाकी काही दुसरं कारण आहे? तेव्हा जयदीप गौरी धक्क्यानेच रेणुकाकडे पाहू लागतात. तर शेखरदाजी विचारतात, अगं रेणू, आणखी काय कारण असणार आहे? रेणुका म्हणते, बघा, तुम्हाला पण सगळं सांगावं लागतं. आता आपल्या लक्ष्मीला छोटा भाऊ नको का? आणि ते ऐकून सर्वजण खूपच खुश होतात. जयदीप लाजतच गौरीला म्हणतो, गौरी चल आतमध्ये, तुला आरामाची खूप गरज आहे. माई म्हणतात, जयदीप, असं काही असेल तर आमची काहीच हरकत नाही बरं का? तर आता सर्वजण जयदीप गौरीला चिडवत असतात. जयदीप म्हणतो, गौरी चल, मी तुझ्या हाताला धरून तुला रूममध्ये घेऊन जातो. त्यावर शेखरदाजी म्हणतात, अहो जयदीपराव, हाताला घेऊन का? खरं तर तुम्ही त्यांना अलगत उचलून आतमध्ये घेऊन जायला हवं. गौरी म्हणते, नको नको, त्याची काही गरज नाही. परंतु आता सगळ्यांचीच इच्छा आहे ना, मग होऊ देत पूर्ण, असं म्हणत जयदीप गौरीला उचलून लगेच रूमकडे जाण्यासाठी निघतो. सर्वजण खूपच खुश होतात. तर माई म्हणतात, आमचे डोळे मिटेपर्यंत यांचा हा आनंद असाच राहू दे. त्यांना आज सगळ्यांनी पाहिलं म्हटल्यावर त्यांना कुणाचीही दृष्ट लागायला नको. त्यावर मल्हार म्हणतो, माई, अगं बाहेरच्यांचं सोड ग, परंतु आपल्या घरातीलच काय दृष्ट लावायला कमी आहेत का? तर इकडे शालिनी, उदय आणि देवकी जंगलामध्ये कुठेही न थांबता चिंतन बाबाच्या गुहेकडे जाण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे जयदीप गौरीला म्हणतो, आज दिवसभर तू इथे रूममध्ये आराम करायचा, अजिबात बाहेर पडायचं नाही. गौरी म्हणते, जयदीप, मला एवढं काही झालं नाही, आता बरं वाटेल.
त्यावर जयदीप सांगतो, गौरी तुला थोडा जरी त्रास झाला ना तर ते मला सहन होत नाही. गौरी म्हणते, जयदीप आता तर मला उठायलाच हवं, सात जन्म तुझी साथ हवी असेल तर मला तयारी करायला नको का? जयदीप विचारतो, म्हणजे काय? गौरी सांगते, अरे उद्या वटपौर्णिमा आहे, मग मला तयारी करायला नको का? नाहीतर हा राजकुमार पुढच्या सात जन्म माझ्या हातातून सुटायचा. तर जयदीप हसतच म्हणतो, अगं सात जन्म काय, पुढचे 70 जन्मसुद्धा मी तुला सोडत नसतो. त्याच वेळेला जयदीपला शेखरदाजींचा फोन येतो. दाजी सांगतात की आपल्याला लवकरात लवकर आत्ता ऑफिसमध्ये जायला हवं, कारण बँगलोरची पार्टी ऑफिसमध्ये येऊन थांबली आहे. आपल्याला डीलबद्दल थोडं बोलायचं होतं ना. त्यावर जयदीप म्हणतो, ठीक आहे, मी तयार होऊन लगेच खाली येतो. तर इकडे गौरीला आराम करायला सांगून जयदीप तेथून जाण्यासाठी निघतो. परंतु गौरी अचानक जयदीपचा हात पकडते. जयदीप विचारतो, काय झालं? परंतु गौरी मात्र काही सांगत नसते. जयदीप म्हणतो, गौरी मलाही तुला सोडून जावंसं वाटत नाही ग, परंतु काळजी करू नकोस, तू आराम कर. जेव्हा तू डोळे उघडशील ना तेव्हा मी तुझ्यासमोर उभा असेन. तर गौरीचा कीस घेऊन जयदीप लगेच तेथून निघून जातो. तर गौरी रडतच म्हणते, मी कशी शांत बसू, मनात नाही नाही ते विचार येतात, विचित्र वाटतं. मला असं वाटतं की तू माझ्यापासून हरवणार तर नाहीस ना, आणि एखादी वाईट शक्ती आपल्या दोघांमध्ये येऊन उभी ठाकणार आहे असं मला का वाटतंय. तर इकडे ते तिघे पण चिंतन बाबाच्या गुहेपर्यंत पोचतात. चिंतनबाबा मोठ्यानेच ओढून म्हणतात की मनात शंका असणाऱ्याने आमच्या गुहेत पाऊलही टाकू नये. तुझ्यासोबत ही जी दोघेजण आले आहेत ना, त्यांच्या मनात शंका आहे, फक्त तू निशंक आहेस, त्यामुळे आम्ही तुझ्या सर्व आशा मनीषा पूर्ण करू. तर शालिनी खुश होत चिंतनबाबांसमोर हात जोडत थँक्यू असं म्हणत असते. तेव्हा चिंतनबाबा लगेच मागे वळून पाहतात, तर त्यांना पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो, कारण तो तोच व्यक्ती असतो जो रस्त्यावर त्या तिघांनाही भेटलेला असतो. तेव्हा शालिनी धक्क्यानेच विचारते, तुम्ही तर तेच आहात जे आम्हाला बाहेर भेटले होते. त्यावर चिंतनबाबा म्हणतात, ज्याचं सर्वत्र भ्रमण तोच असतो चिंतन, कारण तो आमचा कॉर्पोरेट लुक होता, आता हा आमचा वर्क लुक आहे. आमचा टाइमपास करू नका, काय आहे ते लवकर बोला. त्यावर शालिनी म्हणते, बाबा लई प्रयत्न करून झाले, परंतु माझ्या मनासारखं तर काही एक होईना. चिंतन बाबा म्हणतात की मुद्द्याचं बोल, जास्त काही बोलू नकोस. त्यावर शालिनी सांगते, काम थोडं आहे पण खूप डेंजर आहे. तर चिंतन बाबा म्हणतात, इथे कोणीही शुल्लक कारण घेऊन माझ्याकडे येत नाही. त्या जयदीपानी गौरीने तुझे खूप नाकीनऊ करून टाकले, आणि त्या दोघांचा बंदोबस्त करण्यासाठी तू आमच्याकडे आली आहेस. ते ऐकून शालिनी देवकीला मोठा धक्काच बसतो. इकडे देवघरामध्ये गौरी येते तेव्हा अंबाबाई समोरचा दिवा विझलेला असतो. ते पाहून गौरीला मोठा धक्का बसतो. गौरी म्हणते, आज माझ्या मनातसुद्धा अंधार आहे आणि अंबाबाई तुझ्यासमोरसुद्धा, आत्तापर्यंत असं कधीच घडलं नाही. तुला नक्की मला काय संकेत द्यायचा आहे? परंतु आता हा अंधार दूर करायलाच हवा. तर इकडे शालिनी चिंतन बाबासमोर हात जोडत म्हणते, तुम्ही माझ्या मनातलं सगळं काही ओळखलं, बाबा तुम्ही धन्य आहात. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या पप्पांना मदत केली, आता मला तुमची मदतीची गरज आहे. तेव्हा चिंतन बाबा शालिनीच्या डोळ्यात बघून सांगतात, तुला जीव घ्यायचा आहे ना, जयदीपचा की गौरीचा की दोघांचाही, आणि हे काम आमच्यासाठी एवढं सोपं आहे ते तू सांगायला मला घाबरत होतीस. तर शालिनी सांगते, फक्त जीव घ्यायचा नाही तर मला माझ्या डोळ्यांनी त्यांना रस्त्यावर आलेलं त्यांचा जीव गेलेला बघायचं आहे. मला त्यांना अशा मरणयातना द्यायच्या आहेत ना की माझ्या पायासमोर त्यांनी त्यांच्या मरणाची भीक मागायला हवी. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की ते बाबा शालिनीकडे जयदीपला दुधातून किंवा पाण्यातून देण्यासाठी काही उदी देतात. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.